चामुंडा अपभ्रशे चावंड जयावरी सप्तकुंड गिरते खोदून यशमखंड प्रसन्नगडा मार्ग निर्मिला। सातवान काळात नाणेगडाचे पहारेकरी म्हणून नावलौकिक मिळालेले किल्ले म्हणजे जीवधन, चावंड, हडसर आणि शिवनेरी। यापैकी चावंड म्हणजे प्रसन्नगड जुन्या शहरापासून तासाभराच्या अंतर असलेल्या आयफाट्या गावानजीक असलेला गावाच्या पायथ्याशी चावंड गाव वसलेले आहे। नमस्कार मित्रांनो, आपण दीपक सोबत आणि आजचा दिवस क्रमांक दुसरा आणि आज आम्ही आलेलो आहे चावंडला आणि परत सुस्तावलेले चेहरे घेऊन आम्ही पाच जण पायऱ्या आता पायऱ्यांचा मार्ग परत चालू पायांची स्थिती काळसारखीच। बघूया आता चावंड किल्ला किती मिनटात पार करून परत खाली उतरतो। इसवी सन 1485 अहमदनगरच्या निजामशाहीची स्थापना करणाऱ्या मलिक अहमदला पुणे प्रांतातील जे किल्ले मिळाले त्यामध्ये चावंडचे नाव आहे। बहमनी साम्राज्याचे जे तुकडे झाले त्यात त्याला उत्तर कोकण व पुणे प्रांत मिळाले। सन 1636 निजामशाहीचा आदिलशाही व मोगलांपासून बचाव करण्यासाठी शहाजीराजांनी जो तह केला त्यानुसार चावंड मोगलांना। तर मित्रांनो, पायऱ्यांची वाट संपलेली आहे, तुम्ही बघू शकता आणि ते कातळात खुदलेल्या कातळ कपऱ्यातून वाट आहे। जुन्नर शासनाने इकडे रेलिंग लावलेले आहेत सेफ्टीसाठी। तुम्हाला ती समोर दिसली जी चावंडची तटबंदी आहे आणि हा पूर्ण कातळकडा। मित्रांनो, हा कातळकडा आता आपण पार करणार आहोत। तर 1672 चामुंडागड, हरिश्चंद्रगड, महिषगड आणि अडसरगड हे किल्ले महाराजांच्या मावळ्यांनी जिकरीने लढून घेतले। महाराजांनी याचे नाव नंतर प्रसन्नगड असे ठेवले। तर मित्रांनो, आता मी तो कातळकडा पार करून आलेलो आहोत आणि एवढी काही रिस्की वाट नाही आहे। प्रशासनाने इथे तुम्हाला होऊ शकतं इथे रेलिंग लावलेली आहेत पूर्ण, त्यामुळे एवढी काही रिस्की वाट नाही आहे। पण सेम जे आपण काल हडसरला पाहिलं होतं सेम तशीच परतडण आहे, हडसरसारखीच पूर्ण उभी सरळ। बघूया, पोरं परत काल दमलेली आहेत। जुन्नरचा पट्टा पार केला त्याने, हा दिवस दुसरा आहे आणि किल्ले चावंड। तरी पण पोरं काही दमलेले नाही आहेत, सकाळी मॅगी खाऊन निघालेत 10:00। आता बघूया किती उशीर चालू शकतात। पूर्ण उभा चढ आहे त्यामुळे खूपच थकावट जाणवते। उभी चढण आहे, पोरं खूपच दमलेली आहेत। माझ्या पाठीमध्ये दशरथ आहे, इकडे निखिळ आहे आणि हा चंद्रास। खूपच जमलं मित्रांनो, 2 दिवस 5 किल्ले करायचीच आहेत, त्याच्यामुळे हे सगळं धाडत चाललंय। बघूया चंद्रास, कम ऑन, बघूया पुढे। थोडीशीच वाट आहे, उभी चढण संपली की दरवाजा लागेल आपल्याला। हा दरवाजा आलेला आहे मित्रांनो, पण पूर्ण कंबर डोकं बिक पाय सगळे गेलेले आहेत त्यांच्या थोड्याकडे। तुम्ही बघू शकता पूर्ण खालपर्यंत अशी दरी आहे, पुरा पूर्णपणे दमलेली आहेत। राकेश कसं वाटते, अजून सकाळच झाले, अजून एक गड करायचे जीवन तो जातात आहे सेम दुखतो काहीच फरक नाही। म्हणजे अजून आम्हाला जीवधनला जायचं, त्यानंतर नाणेगड उतरून कल्याणला खाली जाऊन त्यानंतर आम्ही घरी जाणार आहोत। म्हणजे आज रात्री, हां आज पूर्ण दिवस फिरणार आहे, पण काय चॅलेंज घेतले ॲक्सेप्ट केले। बघूया तर मित्रांनो, आता मी दरवाजा पार करून आलो आहे आणि आता परत पायऱ्या लागलेल्या आहेत तुम्ही पाहताय। परत कातळात कुदलेल्या पायऱ्या आहेत आणि हा पूर्ण तुम्हाला सह्याद्रीचा परिसर दिसतोय। तटबंदी अजूनही शाबूत आहे,
थोडीशी तुटलेली आहे. हे बघा तुम्ही बघू शकता अजूनही दगड तसेच रचलेले आहेत. आणि मित्रांनो तुम्ही आता बघताय आपण आता सदरेवर आलेलो आहे, पण गवत जास्त वाढलं असल्यामुळे ते दिसून येत नाही. मित्रांनो तुम्ही बघता ती सदर आहे आणि पाऊस आता चालू होता त्यामुळे गवत वाढलेलं आहे, त्यामुळे या गवतामुळे काही दिसत नाही आहेत, अवशेष आहेत पण या गवतामुळे ते दिसत नाही आहेत. बघूया आता पुढे जाऊन अजून काय. तर मित्रांनो वाट खूपच म्हणजे तुम्ही हरवू शकत नाही अशी वाट बनवलेली आहे. पूर्ण हे बघू शकता तुम्ही दगडां रचून तुम्हाला ती वाट दाखवली जाते. मित्रांनो आता मी जात आहोत चावंडा देवी मंदिराकडे. तुम्हाला हे सगळीकडे असे फळक लावलेले दिसेल त्यामुळे हा किल्ला तुम्ही काय हरू शकत नाही आणि पायवाटी तयार केलेली आहे. किल्ला खूपच मोठा आहे त्यामुळे फिरायला तुम्हाला किमान एक तास तरी लागेल, पण आता गवत खूप वाढले असल्यामुळे एवढं काही दाखवता येणार नाही तुम्हाला. तर मित्रांनो थोडीशी चढाई होती पण तरी खूप दमचक झालेली आहे आणि शेवटी काही मिनटं चालून आल्यानंतर आपण हा समोर बघताय. गडाच्या सर्वात उंच भागात चामुंडा देवीचं मंदिर आहे. मंदिरातील मूर्ती प्राचीन असून बांधकाम मात्र नवीन आहे. आजूबाजूच्या जुन्या मंदिराचे अवशेष विखुरले दिसतात. एक तुटलेली मूर्ती आढळते जी एखाद्या ऋषीचे प्रतीक असावी. तसेच एक आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे या चामुंडा देवीच्या मंदिरासमोर आढळणारा नंदी. जुन्या अवशेषांमध्येही नंदीची मूर्ती आढळते, याचा अर्थ असा होतो की जवळच कुठेतरी शिवलिंग असावे. तर मित्रांनो हा पूर्ण आम्ही डोंगर उतरून आलेलो आहोत आणि हा बघते दोन खराब पाण्याच्या टाक्या पूर्ण झाडीचा रस्ता. तर मित्रांनो आता आम्ही आलेलो आहोत चावंड किल्ल्याच्या पुष्करणी तलावाजवळ आणि तुम्ही जो हा बघताय तो पुष्करणी तलाव आहे. तर मित्रांनो आता आपण चावंड किल्ल्यावर हे पाहतोय, हे आहे पुष्करणी तलाव आणि हे सपोज हे मंदिर तुटलेलं आहे पूर्ण, छप्पर नाही त्यावरती. चावंड हा चामुंडा नावाचा अपभ्रंश असल्याने व त्यावर पाण्याची सात टाकी एकाच ठिकाणी आढळल्याने तो सप्तमातृकेशी संबंधित आहे, म्हणून तो शाक्त प्रांताशी निगडीत आहे. सप्तमातृका म्हणजे ब्राह्मी, माहेश्वरी, कौमारी, वैष्णवी, वाराही, इंद्रायणी आणि चामुंडा. या सर्वांमध्ये चामुंडा श्रेष्ठ मानली जाते. मित्रांनो आता मी किल्ला उतरायला चालू करतोय, चावंड पूर्ण फिरून झालेलं आहे आणि आता मी परत त्याच वाटेने खाली उतरणार आहोत. बघूया आता पोरांची ताकद तर तेवढीच आहे, आता खाली तेवढ्याच आणि आम्ही उतरणार आहोत. तुम्ही बघताय सेम तेवढंच अंतर. परत हा थ्रिलिंगवाला पार्ट आलेला आहे आणि परत उतरंड आहे पूर्ण. आणि तुम्ही बघू शकता की एकदमच डिफिकल्ट लेवल आहे, पण रेरिंग लावल्यामुळे वाट सोपी झालेली आहे. मित्रांनो हीच ती वाट आहे जी आपण आता पार केलेली आहे. या वाटेवरून चालताना थोडंसं जपून झाला कारण की पूर्ण उभी चढण आहे त्याच्यामुळे. पूर्ण एका साईडला पूर्ण हा तुम्ही बघताय तो हा पूर्ण कातळकडा
आणि एका साईडला फक्त पायऱ्या कोरलेल्या आहेत. त्या रेलिंगमुळे तुम्हाला काहीतरी आधार मिळेल, पण तरीही पाऊल जपून टाका. तर मित्रांनो, आता आम्ही ही कठीण अशी पायवाट आम्ही आता पार केलेली आहे, आणि तुम्ही जो हा बघताय तो आता पूर्ण पायऱ्यांचा रस्ता आहे, त्यामुळे आम्ही इथून पटापट जाऊ. आणि याच्या पुढचा ट्रेक हा जीवधर किल्ला आहे. आता इथून आम्ही काहीतरी 2 किलोमीटर परत फाट्यापर्यंत चालत जाणार आहोत, आणि तिथून मग काही मिळेल बस किंवा रिक्षा किंवा टेम्पो, त्याने आम्ही जीवधर किल्ल्याला जाऊ. तुम्ही बघता ही पूर्ण अशी वाट आहे, ही बघा ही अशी वरपर्यंत अशी वाट जाते पूर्ण असं हा. आणि हा जो तुम्हाला दिसतो हा पूर्ण चावण किल्ला आहे. इकडून ते इथपर्यंत तटबंदी अजूनही आहे शाबूत तशी, आणि जे हे जे पायऱ्यांचं काम केलेलं आहे जुन्नर शासनाने वन विभागाने, ते खूपच चांगलं केलेलं आहे. अजूनही त्यांचं काम ढासळलेलं नाही आहे आणि पायऱ्या तशाही सुस्थितीत आहे. जुन्नरचे काल मी 2 किल्ले बघितले, एक हडसर आणि आज एक चावण. दोन्ही किल्ले खूप सुंदर त्यांनी ठेवलेले आहेत. त्यांच्या पायऱ्यांचे बांधकाम, तुम्हाला जी वरती जाताना लागणार रेलिंग, त्यांनी सगळं बरोबर केलेलं आहे. तर मित्रांनो, आता आम्ही चावंड किल्ला पार केलेला आहे, आणि आता आम्ही 1.5 किलोमीटरचा रस्ता पार करणार आहोत, आणि मग तिथून एस टी किंवा टेम्पो किंवा जीप पकडून जीवधनला जाणार आहोत.